जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर शहरातील आदर्श नगर परिसरात गेल्या 10 वर्षापासून नागरिक वास्तव्य करत आहेत। 10 वर्षापासून नागरिक नगर परिषदेचे पाणी कर वगळता इतर सर्व कर नियमित भरत असून नगर परिषदेकडून आवश्यक असलेल्या सुविधा मागणी करूनही दिल्या जात नसल्याने अखेर येथील रहिवाशांनी आंदोलनचे अस्त्र उगारले आहे। नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सुविधापासून वंचित असलेल्या नागरिकांनी आपली व्यथा जिल्हाधिकारी मुख्याधिकारी नगराध्यक्ष विरोधी पक्षनेते सर्वांकडे मांडली असताना नगर परिषद जाणीवपूर्वक सुविधाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून लवकरात लवकर सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। सुधीर त्रिभवन, दिलीप राजपूत, भास्कर मोरे, रवींद्र पवार सहित परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले आहे। कॅमेरामन जनक दलालसह पेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज। आदर्श नगर कॉलनीत 10 ते 15 वर्षापासून वास्तव्य करीत आहोत। आम्ही नगरपालिकेला आमच्या आदर्श कॉलनीत रस्ते, गटारी साफ करणे, प्रीमायसेस साफ करणे, ओपन प्लेस साफ करणे यासाठी बरेचदा निवेदन दिले, परंतु अद्यापर्यंत आमच्या 15 वर्षात कोणी आमच्या नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे। तसेच आज आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष सो तसेच विरोधी पक्ष नेता नरेंद्र बोनगराळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आमच्या कॉलनीत रस्ते नाहीत, गटारी नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, नळ कनेक्शन नाही, तरी सदर काम या 15 ते 20 दिवसात न झाल्यास आम्ही आदर्श कॉलनीतले रहिवासी आम्ही धरणे आंदोलन करू, उपोषणास बसू।